बोध कथा सोनेरी खिडक्या। एक छोटी मुलगी आपल्या वडिलांकडे रोज एकच हट्ट करून बसायची। तिला आपल्या घराला सोन्याची खिडकी हवी होती। तिचा रोजचाच हट्ट ऐकून कंटाळलेले वडील तिला म्हणाले, पण अशी सोन्याची खिडकी असलेले घर तू कधी पाहिलेस का? मुलगी रडतच म्हणाली, हो, मी रोज सायंकाळी पाहते। ते घर आपल्या समोरच्या रस्त्याच्या पलीकडे आहे। वडील त्या दिवशी कामावरून घरी आले। मुलीने ते घर त्यांना दाखविले। त्या घराच्या खिडक्यांच्या चौकटी सायंकाळच्या सूर्यकिरणांनी चमकत होत्या, अगदी सोन्यासारख्या। पण हे सोने नाही, हे त्या छोट्या मुलीला कसे पटवायचे? रात्री तिच्या वडिलांनी खूप विचार केला। मग त्यांनी सकाळी लवकरच अगदी सूर्योदयापूर्वी तिला उठवले। थोड्या वेळाने ते तिला रस्त्यापलीकडे घेऊन गेले। त्यावेळी सूर्य उगवला होता व त्याची किरणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचली होती। वडिलांनी मुलीच्या डोळ्यांवर हात ठेवले। सूर्यकिरण त्यांच्या घराच्या खिडक्यांवर पडल्यावर त्या खिडक्या सोन्यासारख्या झळाळू लागल्या। वडिलांनी तिच्या डोळ्यांवरचे हात काढले व तिला म्हणाले, आता समोर बघ। मुलगी आनंदाने उड्या मारत म्हणाली, बाबा, आपल्याही घराला सोन्याच्याच खिडक्या आहेत तर? वडील म्हणाले, काही गोष्टी आपल्याजवळच असतात, पण आपल्याला मात्र दुसऱ्यांच्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात। त्या मुलीला हे कळले नाही। तिला एवढेच कळले की आपलेही घर सोनेरी खिडक्यांचेच आहे, जसे ती दुसऱ्यांचे पाहत होती। तात्पर्य, जे दुसऱ्यांकडे असते ते आपल्याकडेही असते, फक्त आपली दृष्टी तेज व बुद्धी तीक्ष्ण असावी लागते। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।